नाही आता शिर्डी विधानसभा नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्याच नेतृत्वाखाली लढली जाईल अशी माझी अपेक्षा आहे, कारण की छोटी पक्षाचं अजून निर्णय होणं बाकी आहे. तिकीट कोणाला मिळणार, काय मिळणार, हा प्रक्रियेचा भाग आहे. पक्ष निर्णय ही पक्ष जरा संधी देईल तर आमच्या दृष्टिकोनातून आमच्या परिवारामध्ये साहेबच सर्वोपरी आहेत आणि सर्वप्रथम तेच असणार आहे. आता राहिला मुद्दा माझा, मी बऱ्यापैकी आता मला वेळ आहे तर शेजारी पाहू आजूबाजूला कुठं काही संधी सापडली तर आपण प्रयत्न निश्चित करू. तुमच्या पक्षातले राजेंद्र चिपाडांनी आरोप केला की त्यांचं म्हणणं असं आहे की राधाकृष्ण जनमत आहे, त्यामुळे पक्षाने त्यांना उमेदवारी देऊ नये आणि मला द्यावी अशा प्रकारे. अरे पक्षामध्ये इच्छुक असतात, दक्षिणेमध्ये पण शिंदे साहेबांनी जसं इच्छा व्यक्त केली होती, मी इच्छा व्यक्त केली होती, अजून अनेक लोक होते त्यांची इच्छा होती निवडणूक करायची, पक्षाने मला संधी दिली. तसं लोकतांत्रिक प्रक्रियेमध्ये भारतीय जनता पार्टीच्या रचनेमध्ये तेच वैशिष्ट्य भारतीय जनता पार्टीचं आहे की या रचनेमध्ये प्रत्येक माणसाला संधी आहे आपलं मत व्यक्त करायची, उमेदवारी मागायची. त्या आधारावर जर भारतीय जनता पार्टीचा कोणीही व्यक्ती, हा फक्त एका व्यक्तीपुरतं मर्यादित नाही, आज आमच्या या परिसरामध्ये आपल्याला तालुका अध्यक्ष असेल त्यालाही वाटलं की मी निवडणूक मला संधी पक्ष दिली पाहिजे तर पक्षाकडे मागणी करू शकतो. नाही आता इकडे श्रीरामपूर आहे तिथं राखीव आहे, तर इकडे शिवेला रावरी आहे आणि तिकडे संगमनेर आहे. कोपरगावला अगोदरच एवढं क्लिष्ट वातावरण आहे, त्याच्यामध्ये आपण जाण्यापेक्षा जिथं जिथं थोडं कार्यकर्त्यांना वाटत असेल की छोटी मी काय म्हणजे कोणावर लादत नाही स्वतःला, पण यदा कदाचित वाटलं एखाद्या तालुक्याला की बो तुम्ही जर पाहिली बरेच तालुक्यांची रचना अशी आहे की तिथं कार्यकर्त्यांमध्ये एकमत होत नाही की नेमकी कोणाला द्यावं, कधी कधी चार चार लोक असतात, तीन तीन लोक असतात, तर तिथं जर समन्वय झाला नाही तर मग मी त्यांना विनंती केली की तुमचा समन्वय होत नसेल आणि मी तुम्हाला करत असेल. शेवटी आता मी सुशिक्षित माणूस या नात्याने माझं काम अर्ज करण्याचं आहे, मी अर्ज करतो, अर्ज केल्यावर तो स्वीकारला जावं ना जावं हे स्थानिक लोकांचा प्रश्न आहे. तर मी अर्ज दोन्हीकडे करून ठेवतो, दोन्हीकडून कुठेही मला संधी मिळाली, जसं भाजपमध्ये तुम्हाला मागण्याचा अधिकार आहे, तसं जर आता रावलीमध्ये दडले साहेबांचे तिथं आहेत, मग तिथं सत्यजित कदमनी देखील काल इच्छा व्यक्त केली पेपरच्या माध्यमातून असते, मी देखील पक्षाला आमचे जे काही आजूबाजूचे कुठे मतदारसंघ जिथं समजा असा वाद झाला की व सत्यजित कदमनी दडले साहेब आणि तो वाद सुटत नसेल तर मी आहे. असं शेजारी संगमनेरमध्ये समजा एखादा उमेदवार चार पाच लोकांमध्ये ठरत नसेल किंवा कोण उभं राहिलं तर मला पक्षाने जर आदेश दिला की तो समन्वय होत नाही आहे पण तुमच्या नावावर समन्वय होण्याची शक्यता आहे तर पक्षाच्या आदेशावर मी काम करणारा माणूस आहे आणि पक्ष जसं म्हणत तसं करू. ए प्लस बी इज इक्वल टू सी. मला असं वाटतं की बरीचशी चर्चा ही मीडियासमोर होत नाही आहे, बरीचशी चर्चा बंद दारी आड झालेली आहे, बऱ्याचशा चर्चा होऊन गेल्यात, बऱ्याचशा चर्चा झाल्यानंतरच मी आज वक्तव्य करतो.